नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 जून 2023 वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोचविते, पण तिथे किती काळ टिकून राहायची हे मात्र तुमचे वर्तन ठरविते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठरतांबा बघितले, आता घेऊया छोटासा ब्रेक. जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. नंतर बघूया सविस्तर बातम्या. चहाच्या कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यासोबत दोन युवकाचा वाद होऊन दोघांनी त्या युवकाची बेदम पिटाई केली. हा प्रकार मात्र शेकडो नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी बघितला, मात्र सामना करायला कोणीच हिंमत केली नाही. दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी नागरिकांना धमकावले सुद्धा. हा मारहाणीचा प्रकार गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका महाविद्यालयासमोरील हॉटेलजवळ घडला. याचीच माहिती पोलीस आयुक्तांना होताच त्यांनी 27 जूनला सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले. ज्या ड्युटी अधिकाऱ्यांनी प्रकरणात हयगय केली त्यांच्यावर कारवाईचे संकेत सुद्धा दिले आहे. अमरावती शहरातील एका विद्यार्थ्याला चहाच्या गंजाने दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी बेदम पिटाई केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या अंगावर सुद्धा शहारे निर्माण होणार. गेल्या 15 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महाविद्यालया समोरील सूरज कॅफे समोरचा हा प्रकार. चहाच्या दुकानात चहा पिण्याकरिता आलेल्या दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची दारू पिऊन एका महाविद्यालयीन युवकाला क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला केला. विद्यार्थ्याला जीवघेणा हल्ला करून चहाच्या गंजाने डोक्यावर अनेक प्रहार करण्यात आला, तर काही वेळांनी दोघांनी त्या युवकाला डोक्यावर लाथा मारून त्याला हॉटेलमध्ये फेकले. हाच प्रकार घडला असता तेथे शेकडो लोकांची केवळ बघ्यांची भूमिका घेतली आणि त्याच दोन युवकांनी नागरिकांना सुद्धा धमकाविले.
याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन युवकांवर कारवाई केली. मात्र हाच मारहाणीचा व्हिडिओ पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी यांना मिळताच त्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश 27 जूनला गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना दिले. यासोबतच या घटनेतील कारवाईत ड्युटी पोलीस अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षकावर संशय निर्माण झाल्याने त्यांच्यावर सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. सर, गाडगेनगर हद्दीमध्ये एक प्रकरण घडलं, एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यावर काही आदेश आपण दिले? पोलीस स्टेशन गाडगेनगरमध्ये जी सदर घटना घडली या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे. पण याच्यामध्ये जे घटनेचं गंभीर्य पाहून आणि जे महाराजचे जे आहे जखमीचे सर्टिफिकेट हे पाहून आता याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा वाढवण्यासाठी आम्ही आदेश दिलेला आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन गाडगेनगरनी कारवाई सुरू केली आहे. त्या आरोपीला अटक करून पुढील कारवाई करतो. पावसाळा ऋतू सुरू झाला की मोकळ श्वानांचा संचार आणि लहान मुलांसह पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असतात. अशातच आता अमरावती शहरात एका 6 वर्षीय मुलीवर अनेक मोकळ श्वानांनी हल्ला करून तिचे लसके तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगी जोराने ओरडल्याने एका युवकाने धाव घेऊन तिचा जीव वाचविला. ही घटना जमील कॉलनीतील घडली. आता तोच व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि मनपा प्रशासनावर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरात एका 6 वर्षीय मुलीवर मोकाट श्वानांनी हल्ला करून तिचे लचके तोडण्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तो व्हिडिओ पाहून आज अंगणात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना खरंच भीती होणार. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील जमील कॉलनीत घडली. हुरेन फातिमा नामक 6 वर्षीय मुलगी रस्त्यावर खेळत असताना अचानक तिच्यावर मोकाट श्वानांच्या कळपाने धाव घेतली. तिने समय सूचकता दाखवून तेथून पळ काढला. पुन्हा परत धावत येताना एका श्वानाने तिला चावा घेतला. हुरेनने जोरात किंचाडी मारल्याने एका युवकाने वेळीच धाव घेतल्याने हुरेनचे प्राण वाचले. ही घटना धक्कादायक आहे. पावसाळा ऋतूत मोकाट श्वान आक्रमक होऊन मानवी प्राण्यांवर हल्ला करीत असतात. अशात मनपा प्रशासनाने शहरात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविणे गरजेचे असते. मात्र मनपा विभागाला या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनो, आपल्या लहान मुलांची रस्त्यावर खेळताना स्वतः काळजी घ्या. आपण सुद्धा रात्री बेरात्री एजा करीत असाल तर मोकाट श्वानांपासून स्वतःचे संरक्षण करा. म्हणून अशा घटनेवरून आता मनपा जागी होणार कधी असा प्रश्न आता नागरिक करीत आहे. आगामी बकरीदचा आषाढी एकादशी उत्सव दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. आता या दरम्यान विनाकारण जमाव करणे, विनापरवानगीने मोर्चा काढणे, शस्त्र बाळगणे हे कायद्याने गुन्हा असून कोणी नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई होण्याचे संकेत पोलीस आयुक्त डॉ नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले आहेत. येणारा जो बकरीद सण आहे आणि आषाढी एकादशी आहे 29 तारखेला, त्यानिमित्ताने शहरामध्ये आम्ही जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस ॲक्ट प्रमाणे त्याच्यामध्ये कोणीही शस्त्र किंवा विनापरवाना मोर्चा मीटिंग करणे हे सगळ्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत. कोणी त्याचा उल्लंघन केलं तर कारवाई होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे आम्ही जो बकरीदच्या सणांमध्ये कुठल्याही प्रकारची घटना अप्रिय घटना होऊ नये याकरिता शहराच्या सर्व बाजूला 4 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोवंश अशा प्रकारे कत्लीसाठी कुर्बानीसाठी स्मगल करून आणू नये शहरात अशी सुद्धा आपण दक्षता घेत आहोत. आणि ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कालच एक मोठी कारवाई झालेली आहे शहरात. अशाच प्रकारे कुठलेही कोणी अवैधरित्या गोवंश आणून जर कारवाई हे करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याच निमित्ताने आम्ही शहरामध्ये सर्व प्रकारची काळजी घेत आहोत, रूट मार्च घेत आहोत, बंदोबस्त लावलेला आहे, अनेक ठिकाणी मीटिंग झालेल्या आहेत शांतता समितीच्या, सर्व नागरिकांसोबत बैठक घेऊन महापालिका पोलीस आणि इतर सर्व विभागांनी समन्वय साधून बैठक घेतलेली आहे. आणि नागरिकांना बकरी ईद व आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि सर्व दोन्ही सण उत्सव
शांततेत पार पडावे असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. मराठी पत्रकार संघ कार्यकारिणीची नुकतीच सभा संपन्न होऊन यात दुसऱ्यांदा उपाध्यक्ष पदावर सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांची निवड झाल्याने सकलजैन समाज बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन डॉ चंदू सोजतिया यांचा सत्कार करण्यात आला. सिटी न्यूज कार्यालय गाठून डॉ चंदू सोजतिया यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक सकलजैन समाज बांधवांनी डॉ चंदू सोजतिया यांच्याबाबत त्यांचे उत्तम कार्य असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. अमरावती जिल्ह्यात शहर ग्रामीण पत्रकारांच्या हिताकरिता स्थापित करण्यात आलेल्या अमरावती जिल्हा पत्रकार मराठी संघ कार्यकारिणीचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या कार्यकारिणीची नुकतीच सभा संपन्न झाली. यात अध्यक्षपदी अनिल अग्रवाल तर उपाध्यक्षपदावर सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते पुन्हा निवड झाल्याने सर्व पत्रकार बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती मिळताच शहरातील सकलजैन समाजसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 27 जूनला सिटी न्यूज कार्यालय गाठून डॉ चंदू सोजतिया यांचा सत्कार करण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ चंदू सोजतिया यांना उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. श्री चंदूभाऊ सोजतिया हे मराठी पत्रकार संघ के उपाध्यक्ष पद पर उनकी वापस से नियुक्ति हो गई है. वो पहले भी इस पद पे थे, आज वापस उनकी यहाँ पे नियुक्ति हो गई है. इसलिए सकल जैन समाज के सभी पदाधिकारी लोग, अध्यक्ष महेश भाई कोठारी, कार्याध्यक्ष सुरेश बाबू जैन, संजय कुमार जैन, उल्लास भाऊ सिरसागर, विनोदजी जांगड़ा, पदमजी देवड़ा, ये सब जने उनका सत्कार करने आए हैं. जैन समाज की हर न्यूज़, हर बातमी वो एक अच्छे तरीके से जैन समाज के सामने रखते हैं और उसकी वजह से ही हम उनको आदर करते हैं, सम्मान करते हैं. वे कभी भी आओ तो हमारा बिल्कुल कोई भी न्यूज रहो जैन समाज के ऊपर आई हुई आपत्ति की, तो उसके ऊपर वो अपना अच्छी तरीके से न्यूज बना के देते हैं. ऐसे व्यक्ति का, चंदूभाऊ सोजतिया का सत्कार करने के लिए मैं आदरणीय श्री सुरेश बाबू जैन इनसे निवेदन करता हूँ कि उनका पुष्पगुच्छ देके उनका सम्मान करें और सभी ने उसको हाथ लगा के अनुमोदना करें. अमरावती शहर के सिटी न्यूज चैनल के MD श्री चंदूभाई सोजतिया, जो अमरावती के जैन समाज के अंदर बहुत अग्रसर रहते हैं, और इस बार भी मराठी पत्रकार संघ जो जिला की बॉडी है उसके अंदर उपाध्यक्ष पद पर उनकी पुनश्च नियुक्ति हुई है. अमरावती के सकल जैन सेवा संघ की ओर से मैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूँ, और इसी प्रकार वे हमेशा आगे बढ़ते रहे और समाज सेवा का जो बीड़ा उन्होंने उठाया है इसी प्रकार वो जैन समाज की तो सेवा उनकी निरंतर चालू है, लेकिन बाकी भी संगठनों के अंदर वो हमेशा एक्टिव दिखते हैं, इसी प्रकार वो एक्टिव रहे ऐसी मैं उन्हें शुभकामना देता हूँ. धन्यवाद. चंदूभाऊ सोजतिया मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष झाले त्याबद्दल त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. खरं तर आमचे जैन समाजाचे अनेक कार्यक्रम होतात, महावीर जयंती, महाराज जे येतात ते सर्व बातम्या प्रसारित करणे, लोकांपर्यंत त्या पोहोचवणे, खरंच त्यांचं काम एकदम उत्कृष्ट आहे आणि त्यामुळे खरंच आज त्यांना जो बहुमान मिळाला त्याबद्दल इच्छा झाली आणि खरंच त्यांचं स्वागत करायला आम्ही सर्व येऊन गेलो आणि आज खूप छान वाटलं, त्यांना भेटून पण खूप छान वाटलं, त्यांचं खूप खूप अभिनंदन. जैन समाज के वरिष्ठ और पूरे समाज के लिए अच्छे कार्यकर्ता के रूप में चंदूभाऊ का नाम है, और ऐसी सिचुएशन में जब वो पत्रकार संघ के उपाध्यक्ष बने और रिपीट होना, ये हम सब के लिए गौरव की बात है. मैं ऐसे समय पे उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, हार्दिक बधाई देता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि वो ऐसे ही निरंतर सेवा कार्य करते रहे. सोजतिया जी का जो अभी महाराष्ट्र अपना पत्रकार अमरावती जिला पत्रकार संघ के उपाध्यक्ष पद की नियुक्ति हुई है करके मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ, और हमारे जैन समाज पे गौरव है वो, और जैन समाज के हर चीज़ में वो आगे रहते हैं, हर चीज़ में ये करते हैं, और मेरे ख्याल से उपाश्रय के भी उपाध्यक्ष है, जैन स्थानक के भी उपाध्यक्ष है, तो उनको भी मेरी बहुत बहुत शुभेच्छा, और ऐसे ही निरंतर जैन समाज के लिए और बाकी भी के लिए वो इतना काम करते हैं क्या कुछ अपन बोल ही नहीं सकते, इतना उन्होंने सब समाज के लिए भी किया है, जैन समाज के लिए तो उनका हक है जैन समाज को ये करना.
तो उसके लिए मैं दूसरे बार भी वो उपाध्यक्ष पद पे चुन क्या करके उनका बहुत बहुत मैं अभी से अभिनंदन करता हूँ। सत्कार कार्यक्रमात सकल जैन समाज सेवा संघाचे अध्यक्ष महेश कोठारी, कार्याध्यक्ष सुरेश जैन, सचिव अभिनंदन पेंढारी, संजय जैन, उल्हास क्षीरसागर, विनोद जांगडा, पदम देवडा, नितीन बन्नोरे यावेळी उपस्थित होते। सत्कार सन्मानवेळी अनेकांनी डॉ चंदू सोजतिया यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात। भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। 1 कोटी रुपयांची खंडणी करिता सतत मानसिक त्रास दिल्याने कोल्हापूर येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह आत्महत्या केली। मात्र आढळलेल्या सुसाइड मध्ये अमरावती शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले API राहुल श्रीधर राऊत सह कोल्हापूर येथील माजी नगरसेविकेच्या नावाचा उल्लेख झाल्याने कोल्हापूर पोलिसांनी दोघांनाही सोलापूर मध्ये ताब्यात घेतले। या प्रकरणावरून शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी API राऊत यांच्या बाबत निलंबितचे आदेश काढण्यात आले तर पूर्ण चौकशी झाल्यानंतर दोषी आढळून आल्यास राऊत यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावातील उद्योजक असलेले संतोष शिंदे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नात शिंदे यांचा मानसिक छळ केला जात असल्याने शिंदे यांनी पत्नी मुलासह आत्महत्या केली। याची माहिती होताच कोल्हापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मृतकजवळ सुसाईड नोट आढळून आली, त्यात अमरावती शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले API राहुल श्रीधर राऊत यांच्यासह कोल्हापूर येथील एका माजी नगरसेविकेच्या नावाचा उल्लेख आढळला। दोघांनी पलायन केल्याने पोलीस दोघांच्या शोधात रवाना झाले। अशातच दोघेही सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। संतोष शिंदे यांना 1 कोटीची दोघांनी खंडणी मागितल्याने शिंदे कुटुंबियांनी टोकाची भूमिका घेतली। दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाबाबत अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉ नवीनचंद्र रेड्डी यांना विचारले असता API राऊत यांचे प्रकरण समजले, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे। अशात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास API राहुल राऊत यांना बडतर्फ केले जाणार असे डॉ रेड्डी यांनी सांगितले। मोजरी येथील एका शेतात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लावण्यात आलेल्या चंदनाच्या वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न केला आहे। यामुळे तिवसा पोलीस स्टेशनला अज्ञात चंदन तस्कर विरोधात तक्रार देण्यात आली आहे। तिवसा तालुक्यात चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून शेकडो शेतकरी त्रस्त झाले आहेत। पोलिसांनी चंदन तस्करांचा शोध लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात अलीकडेच चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या चंदनाच्या झाडांना तस्करांकडून झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। गुरुकुंज मोजरी येथील तुषार भाऊराव पाचघरे यांची मौजा मोजरी येथे शेतशिवारात स्वतःच्या मालकीची 3 एकर शेती असून त्यांच्या शेतातील धुऱ्यावर मोठमोठी चंदनाची सुमारे 9 झाडे असून त्यापैकी 4 झाडांना चंदन तस्करांनी चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याच्या उद्देशाने या झाडांना धारधार आरी व कुऱ्हाडीच्या साह्याने कापण्या मारून त्यातील गाभा काढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या संदर्भात पाचघरे यांनी तिवसा पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकरणातील चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। गरजू रुग्णांना वेळीस रक्ताचा पुरवठा व्हावा या पवित्र उद्देशाने परतवाडा पोलिसांच्या वतीने परतवाडा शहरातील कल्याण मंडपम सभागृहात
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिर मध्ये परतवाडा पोलिसांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केलेत. तर परतवाडा शहरातील अनेक संघटना पदाधिकारी आणि पत्रकारांनी सुद्धा सहभाग घेऊन रक्तदान केलेत. कर्तव्यासोबत सामाजिक दायित्व म्हणून परतवाडा पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून माणुसकीचा परिचय करून दिला आहे. परतवाडा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून परतवाडा शहरातील कल्याण मंडपम सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये परतवाडा शहरातील अनेक संघटना पत्रकारसह युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. 27 जून मंगळवारी भव्य रक्तदान शिबिर मध्ये परतवाडा पोलीस अधिकारी कर्मचारीसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यासोबतच परतवाडा शहरातील अनेक संघटना पदाधिकारीसह पत्रकार बांधवांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेऊन रक्तदान केले. परतवाडा पोलीस स्टेशनद्वारे आयोजित भव्य रक्तदान शिबिर अभूतपूर्व रहा है. ऐसा रक्तदान मैंने आज तक नहीं देखा है और ये परतवाड़ा के इतिहास में होगा कि बढ़ चढ़कर हर समाज हर व्यापारी ने यानी बढ़ चढ़कर रक्तदान शिविर में अपना सहयोग दिया है और मैं संदीप साहब चौहान का आभार मानना चाहूँगा. उन्होंने तो परतवाड़ा शहर को पूरी तरह से सुधार दिया है और उनका ये कदम एक अविस्मरणीय रहेगा. परतवाड़ा ये लोग चौहान साहब को बहुत मानते हैं और ऐसा उपक्रम लेके उन्होंने एक हेल्थ की और ध्यान लोगों का आकर्षित किया है. तो मैं चौहान साहब का धन्यवाद बोलना चाहूँगा और इस तरह के उपक्रम पुलिस स्टेशन द्वारा आयोजित रहने चाहिए. यात परतवाडा शहरातील शेकडो युवकांचा रक्तदान शिबिरात विशेष सहभाग दिसून आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भातकुली तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर ग्रामदेवतेची महापूजा कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. पूर्णा नदीच्या तीरावर मरीमाता पार्वती देवतेची मोठ्या श्रद्धेने भाविकांनी पूजा केली. सर्व समाजातील नागरिक या दिवशी आपले कामे बंद ठेवून महापूजेत सहभागी घेत असतात. महापूजेत शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रतिपदेला ग्रामदेवतेचे महापूजा उत्सवात साजरी करण्यात आली. तसेच देवीची पूजा करण्याकरिता गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता स्थापित असते. निसर्गाचा प्रकोप उग्र स्वरूप धारण ग्रामदेवता करीत असते. ग्रामदेवता आषाढी एकादशीला पंढरपुरात जात अगोदरच्या मंगळवारला सामूहिक पूजा दिली जाते. सामूहिक यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. पूजेचा मान गावाचे पाटील प्रकाश बुरघाटे यांच्या सुनबाई वाठोडा शुक्लेश्वर गावाच्या उपसरपंच माया बुरघाटे यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. तसेच रेणुका माता अंबा माता भवानी माता देवतेचा जय जयकार उदो उदो करीत पूजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे मातेची पूजा होत आहे. इथे सर्व गावकळी म्हणजे कोणत्याही समाजाचे लोक कोणी असो तरी पण इथे येते. आणि हे म्हणजे देवीचं जे मंदिर आहे इथे हे जागृत मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथे चांगल्या प्रकारे पूजा झालेली आहे, शांततेत झालेली आहे. इथे काहीही म्हणजे असं म्हणजे भांडण हे ते काही होत नाही आणि सर्वांनी इथे येऊन पूजा केलेली आहे, चांगल्या प्रकारे झालेली आहे. हे म्हणजे आता तर आम्ही 50 वर्षापासून मी पाहत आहे. 47-48 वर्ष वय आहे माझं. याच्या आधीपासून पण हे वय हे पूजा चालू आहे. हे आमच्या पूर्वजापासून चालू झालेली आहे. तसेच सर्व धर्मांचे लोक पूजेच्या दिवशी शेती कामे बंद ठेवतात. गावातून शोभायात्रा पंचक्रोशीची पूजा काढून होते. शेवटी गावाबाहेरील पंचक्रोशीवर स्थापित पूर्णा नदीच्या तीरावर मरीमाता पार्वती देवतेची श्रद्धास्थानची पूजा केली जाते. पूजेसाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. गेले अनेक वर्षापासून श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र ब दर्जा असलेले वाठोडा शुक्लेश्वर येथील ही पूजा मरीमातेची पूजा दरवर्षीच होती आणि शांततेत पार पडते. परंतु इथे येण्याजाण्याकरिता रस्ता वगैरे ह्या विषय नाही आहे आणि सदर गोष्टीकडे विधानसभा सदस्य असो, लोकसभा सदस्य असो किंवा राज्यसभा सदस्य असो किंवा पालकमंत्री असो यांनी जर या देवस्थानाकडे प्रामुख्याने विशेष म्हणजे लक्ष दिले
तर नक्कीच या देवस्थानाचा उद्धार होईल अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे की त्यांनी इथे निधी बाबत थोडा तरी विचार करावा. अकोट तालुक्यातील 10वी व 12वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वतीने सन्मान करण्यात आला. अकोट तालुक्यातील कौठा गावात कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. यासोबतच याच ठिकाणी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करून शेकडो पत्रकारांनी सहभाग घेतला. अकोट तालुक्यातील कौठा येथे 10वी व 12वीमध्ये लक्षणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवंताचा सत्कार व पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे, प्रमुख अतिथी राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य प्रवक्ते अनंत गावंडे, जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, कवी विठ्ठल कुलट, विभागीय उपाध्यक्ष अहमद शेख, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश राठी, मनोहर गोलाईतसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सन्मान चिन्ह गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारितेत उत्कृष्ट लेखन करणारे पवन बेलसरे, नरेंद्र कोंडे, विठ्ठल येऊकार यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेत देवानंद दुतोंडे, महादेव वाघ पाहुण्यांच्या हस्ते प्रवेश घेतला. तसेच सामाजिक कार्यकर्ते व नरेश पुनकर शिल्पकार या प्रसंगी विद्यार्थी, शेतकरी, पालक, पत्रकार गोवर्धन चव्हाण, देवानंद उपस्थित होते. उपस्थितांना गजानन वाघमारे, ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, प्राध्यापक विठ्ठल कुलट, प्राध्यापक अनंत मरकाळे यांनी मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव गुजरकर यांनी तर संचालन विजय धांडे, आभार राजेश सावीकर यांनी मानलेत. यावेळी समारोप श्रेयस सावीकर यांचा वाढदिवस केक कापून कार्यक्रमाची सांगता केली. आपल्या अनेक मागण्यांना घेऊन विदर्भातील अनेक जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक संभाजीनगर जिल्ह्यात दाखल होऊन आंदोलनाला सुरुवात केली. 27 जूनला 11 वाजता दिवस पूर्ण होऊन पुन्हा शासनाची आंदोलकांनी आरती करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. शासनाने ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमहा 12,000 रुपये मानधन द्यावे. विनाकारण काढलेल्या ग्रामरोजगार सेवकांना पूर्वपदावर रुजू करावं. सन 2 मे 2011 GR सुधारणा करावी. 29 मे 2023 शासन निर्णय रद्द करावा. ग्रामरोजगार सेवकाला त्याचे मानधन त्याच्या वैयक्तिक खात्यात प्रदान करण्यात यावे. 2023 शासन निर्णय एका ग्रामपंचायतमध्ये एक ग्रामरोजगार सेवक असताना अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक यांची पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने किंवा अन्य कोणीच याची मागणी केली नसताना अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक कशाला? आधीच ग्रामरोजगार सेवक कमी मानधनावर काम करीत असताना त्याचे मानधन अधिक कमी होईल तर त्याने जगावे की मरावे अशा घोषणा देत ग्रामरोजगार सेवकांनी शासन प्रशासनाचे लक्ष वेधलेत. Hey, 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 hey
छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 जूनला उपोषणाचा 11वा दिवस उपोषण दिवस असल्याने राज्याध्यक्ष विनोद चव्हाण, किशोर धर्माळे, मदन खरात, भिकन शिरसाट, अशोक पाथरे, संजय बोंडे, संदीप कदमसह अमरावती जिल्ह्यातून असंख्य ग्रामरोजगार सेवक छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असा इशारा ग्रामरोजगार सेवकांनी शासन प्रशासनाला दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विनोद चव्हाण, किशोर धर्माळे, मदन खरात, अशोक पाथरे यांनी शासनाला दिला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL 74 5256 सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीनचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.